शुभ वर्तमान मंडळी. यवतमाळ जिल्ह्याच्या बाबुळगाव तालुक्यातील दिलेश परडके या शेतकऱ्यानं आपल्याच बुद्धीच्या जोरावर एक शेतीपयोगी यंत्र तयार केलं आहे, ज्याचा फायदा तिथल्या शेतकऱ्यांना होतो आहे. या यंत्रामुळं बाबुळगावच्या पंचकृषीत एकच चर्चा आहे. बघूयात यावरच आमचे जिल्हा प्रतिनिधी सोनल फाळके यांची खास स्टोरी. दिलेश परडके हे 2 वर्षापूर्वी कर्नाटकमधील नारकंडा जिल्ह्यातील हुबळी येथे गेले असता त्यावेळी ट्रॅक्टरला बारीक 4 इंच रुंदीचे चाक लावल्याचे त्यांना दिसून आले. मागील 2 वर्षापासून त्यांच्या डोक्यात एकच विचार येत होता, आपल्याकडील छोट्या ट्रॅक्टरला अशी चाके लावल्यास त्याचा उपयोग शेतीमध्ये करता येईल का, असा प्रश्न त्यांना पडला. यावर उत्तर शोधण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली. त्यांनी ट्रॅक्टरला समोर 3 फूट आणि मागील चाक 4 फूट उंचीचे मोठे रबरी चाक लावले. त्यासाठी त्यांना 84,000 रुपये इतका खर्च आला. त्यांचा पहिला प्रयोग यशस्वी झाला, तो म्हणजे सोयाबीन सारख्या दाट पिकातूनही योग्य पद्धतीने फवारणी झाल्याने पिकांवरील अळी नष्ट झाली. त्याचे अनुकूल परिणाम त्यांना जाणवायला लागले. त्यानंतर या ट्रॅक्टरद्वारे पिकाचं डवरून सुद्धा करता येत आहे. यामुळं पिकांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन सुद्धा मिळते आणि असे करताना पिकांचे नुकसान होत नाही, त्यामुळे पिकांच्या वाढीस याचा लाभ होतो. तसेच कपाशी व इतर पिकात या ट्रॅक्टरद्वारे योग्य प्रकारे डवरणी करता येते. हे जे साहित्य आहे, हे साहित्य म्हणजे मार्केटमध्ये विकत घ्यायला गेलो तर जवळपास 35,000 ते 40,000 रुपयाचं फवारणीचं युनिट मिळते. तर ते कास्तकाराला, सर्वसाधारण कास्तकाराला शक्य होत नाही. मग मी काय केलं की साधा जो आपला ड्राम असते घरचा, तो ड्रामच एका वेल्डिंग वर्कशॉपवाल्याकडून बसून घेतला आणि त्याला लागणारं जे सामान होतं, कॉम्प्रेसर आणि बाकी नोजल्स, ते बाहेरून विकत आणले आणि घरीच असेंबल केलं. त्याला याच्यात ॲडजस्टमेंट आहे, याच्यात आपण याचा जो फवारणीचा रेशो जो आहे तो कमी जास्त करू शकतो. म्हणजे 2 म्हणजे स्प्रेईंग जे आहे या एका टाकीमध्ये जवळपास आपण 2 एकर किंवा 2.5 एकर किंवा 3 एकर असं करू शकतो. विशेष म्हणजे जिल्ह्यात 3 वर्षापूर्वी 23 शेतकरी व मजुरांचा फवारणी करताना वीजबाधा होऊन मृत्यू झाला होता. मात्र आता फवारणी करताना ट्रॅक्टरवरील व्यक्ती थेट कीटकनाशकाच्या संपर्कात येत नसल्याने वीजबाधा होत नाही. यासाठी त्यांनी घरी असलेल्या 200 लिटर प्लास्टिकचा ड्रमचा वापर फवारणी द्रावण ठेवण्यासाठी केला. त्याला स्थानिक बाबुळगाव येथून वेल्डिंग करून घेत त्या ड्रमला दोन्ही बाजूंनी ॲडजस्टेबल लांब पाईप लावला. त्याला 11 नोझल दिले, त्यामुळे 14 तास म्हणजेच जवळपास 2 एकर फवारणी एका वेळी करता येते. तसेच तूर सारख्या पिकात सुद्धा 9 फूट उंचीपर्यंत फवारणी करता येते. यासाठी त्यांना 20,000 खर्च आलाय. एकंदरीत या यंत्रामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाची आणि वेळेची बचत होणार आहे. आम्हाला तर सर्वसाधारण चांगल्या पद्धतीने आणि परवडतात आणि मजुरी खूप वाचतात आणि जो स्प्रे होतो तो एकसोय होतो आणि टाकलेलं लिक्विड औषध हे एका स्प्रेमध्ये पद्धतशीर फवारल्या जाते. माणसाच्या हाताने फवारताना काही ना काही सुटतात, त्यामुळं या ट्रॅक्टरनं जो स्प्रे होतो हा अति सुंदर होतो आणि चांगला होतो. परडके यांची युक्ती आणि तंत्रज्ञानाची सांगड घालत या प्रकारचं नवीन यंत्र येथील शेतकऱ्यांच्या सोयीचं ठरतंय. कृषी कल्याण न्यूज, सोनल फाळके, यवतमाळ. कृषी कल्याण.